सावरकर नगर आसो या आमचा रोड नंबर 33 आसू द्या, जय भवन नगर आसू द्या, हनुमान नगर आसू द्या, साठे नगर आसू द्या, इंदिरा नगर आसू द्या, संपूर्ण परिसरामध्ये त्या कुत्र्याने हैदोस घातलेला आहे। एका दिवसामध्ये 55 ते 50 लोकांना त्यांनी सावळ घेतलेले आहेत। अजूनपर्यंत कंप्लेंट ट्रिगर माझ्याकडे आले त्यापेक्षा जास्तही असू शकतात। काही फोटोज माझ्याकडे आलेले आहेत, ते तुम्हाला मगाशी मी दाखवले। परंतु महानगरपालिका करोडो रुपये या कुत्र्यांच्या याच्यावर खर्च करते। जे नसबंदी केंद्र आहे तो सुद्धा आमच्या वागळे स्टेटमध्येच आहे, आज तो बंद पडलेला आहे। करोडो रुपये आम्ही कधी वैद्यकीय याच्यावर किती खर्च केला आम्ही कधीच त्याच्यावर चर्चा करत नाही आहे। असं असताना सुद्धा अशा प्रकारचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत, जे या सेवेमध्ये काम करतात, पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, ते अतिशय निष्काळजीपणाने काम करतात असं माझं ठाम मत आहे। कारण आजचा उदाहरण घ्या, मी त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दुपारपासून त्यांच्या सातत्याने पाठपुरावा, त्या सांगतात मी इकडे आहे, मी तिकडे आहे। त्याच्यानंतर त्या वरिष्ठांना दिशाभूल करतात का मी स्पॉटवर आहे, परंतु त्या स्पॉटवर प्रत्यक्षात नव्हत्या। आत्तासुद्धा मी स्वतः त्यांना फोन केल्यानंतर कमीत कमी 1.5 ते 2 तासानंतर त्या इथे उपलब्ध झाल्या आणि त्यानंतर त्या कुत्र्याला पकडला। परंतु मी आमच्या नागरिकांना धन्यवाद देईन विशेष करून, का त्या नागरिकाने वेळेचा प्रसंगता राखून आणि त्या ठिकाणी या TJSP बँक आहे, त्याचा कंपाऊंड बंदिस्त कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडमध्ये त्या कुत्र्याला जरबंद करून ठेवला। आणि त्यानंतर आम्ही त्यांना फोन केला का या ठिकाणी तुमचं तर सकाळपासून जर नागरिकांना चावा घेतो आहे,
जो लोकांच्या जीवाशी खेळतोय त्याला जरबंद केलेला आहे. तुम्ही तातडीने तुमची टीम पाठवा, परंतु त्या ज्या पशुवैद्यकीय अधिकारी आमच्या महापालिकेच्या सेवेमध्ये आहेत त्या आत्ता जवळजवळ 2 तासानंतर या ठिकाणी उपलब्ध झाल्या आल्या आणि त्यानंतर त्या कुत्र्याला आम्ही रवाना केलेला आहे. परंतु किती लोकांचा जीव घ्यायचा आपण वाट बघतोय. नसबंदी केंद्राचं काय झालं, किती खर्च केलाय, करोडो रुपये खर्च करून आपण त्या नसबंदी केंद्र त्या ठिकाणी उभारतोय, हे करतोय, त्याची निगा देखभाल करतोय, ते कुठे जातात हा प्रश्न सर्वसामान्य जनतेपुढे पडल्याशिवाय राहणार नाही आहे. कारण आम्हालाच पडतोय, आम्हाला सर्वसामान्य लोक विचारतात आणि ही परिस्थिती अतिशय वाईट आहे. म्हणून मी आज वरिष्ठांशी अतिरिक्त आयुक्त एक यांच्याकडे हा हे आहे, त्यांच्याकडे सुद्धा मी आता त्यांच्याशी चर्चा केली, माननीय आयुक्त साहेबांशी सुद्धा मी आता चर्चा करणार आहे आणि एमएचओ आमचे जे भीमराव जाधव आहे त्यांच्याशी मी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनाही वारंवार सांगितलं की तुमच्या अधिकाऱ्यांना इकडे पाठवा, परंतु विलंब का होतोय आणि का झाला याचा प्रश्न आम्ही तिथे उपस्थित करणार आहे. माननीय महापौर साहेबांच्या दालनात, माननीय नरेश म्हस्के साहेबांच्या दालनात हा प्रश्न आम्ही नक्कीच उपस्थित करू.